2018-19 को 2 दिन में मैंने जो सीखा, वर्मी कंपोस्ट, घना जीवामृत, पीट कंपोस्ट, गांडू केचुआ खाद और माटी परीक्षण, ये जो मैंने सीखा वो मैं गांव जाकर अपने पूरे ग्रुप को सिखाएंगे। पहले से गांव को ग्रुप है, ग्रुप को वो प्रैक्टिकल देंगे। प्रैक्टिकल ट्रेनिंग से सबको समझ में आता है, सुनने से नहीं पर हम कुछ तो दिखाएंगे वो जल्दी समझ जाता है। तो इसलिए मैं गांव जाकर पहले प्रैक्टिकल ट्रेनिंग दूंगी और सब महिलाओं को प्रसार और प्रचार करेंगे। मी नवधान्या येथे दोन दिवस झाले प्रशिक्षण घेत आहे। 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये मला बीज वाचवण्याची आणि बीजेपासून वाढ कशी केली पाहिजे याचं प्रशिक्षण ट्रीटमेंट आम्हाला दिली आहे 2 दिवसामध्ये। तर आपण जेव्हा आपल्या आजी आजोबापासून आधी शिकत होतो, पाहत होतो की आपल्या इथं आपण पारंपरिक बी लावलं पाहिजे आणि त्याच्यापासून वाढ करत करत ते साठवून ठेवलं पाहिजे आणि ते साठवून आपणच तेच पुढच्या हंगामामध्ये ते पेरलं पाहिजे असं हा उपक्रम आता आपण चालू करायचा आहे। आणि तो आपण कसा केला पाहिजे आणि आपल्यापासून कशी वाढ करता येईल हे आम्हाला या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये शिकवलेलं आहे। ते आम्ही आता इथून जाऊन आमच्या गावामधील महिलांना किंवा कास्तकारांना सांगून ते बियाण्याची वाढ करेल आणि त्यांनासुद्धा अशाच पद्धतीनं साठवणूक करून आपल्या शेतामध्ये बियाणे लावावे असे आम्ही त्यांना मार्गदर्शन करेन। बस जो निविष्ट आहे किती गेली आहे, जसा की कंपोस्ट आहे, वर्मी वॉश आहे, वर्मी खत आहे, मिट्टी का जो परीक्षण होता है वो है, पर्यावरण के लिए पर्यावरण में जो कुछ बदलाव आते हैं उस अनुषंग में बहुत सारी जानकारी है मुझे मिली है। और उसके बाद डॉक्टर सिंह ने जो आज तक मैं गए 20 साल से ट्रेनिंग ले रहा हूँ जो माहिती नहीं मिली वो माहिती मुझे डॉक्टर सिंह ने कल दी है, अभी सब हम सब सभी को दी है। तो ये जो मिशन विदर्भ मिशन बढ़ाने का काम है नवदान ने जो कर रहा है उसको मैं मेरे खेती पर भी प्रयोग करूँगा और ज़्यादा से ज़्यादा लोगों से किसानों से बताऊँगा और ज़्यादा पैमाने पे मेरे से जितना होता है उतना मैं मेरे ज़िले में या ज़िले के बाहर कोशिश करूँगा। धन्यवाद। वहाँ से मैं यहाँ पे ट्रेनिंग के लिए आया हूँ। तो यहाँ पे मैंने सर्वप्रथम वर्मी वाश, उसके बाद में वर्मी कंपोस्ट खत, उसके बाद में घन जीवामृत, उसके बाद में हिरवड़ी के खत यानी कि ग्रीन क्रॉप, उसके बाद में तरल और जीवामृत इत्यादि आदि टाइप के मैंने यहाँ पे जो प्रशिक्षण लिया है ये कैसे बनाना है और इसका इस्तेमाल खेती के ऊपर या तो फिर फसल के ऊपर कैसे करना है जिससे हमारी खेती जो है वो रासायनिक छोड़ के हम सेंद्रिय जैविक बना सके। तो यही मैं यहाँ पे जो सीखा यानी कि सीखा हूँ, प्रशिक्षण लिया है मैंने, यही मैं मेरे गांव में जाके जो काश्तकार लोग हैं खेती कर रहे हैं हम वहाँ पे जो भी फसल हम निकाल रहे हैं उसके ऊपर हम यही टाइप की यानी कि घन जीवामृत, वर्मी कंपोस्ट या तो फिर वर्मी वाश ये सब वहाँ पे यूज़ करेंगे। जे आम्हाला प्रशिक्षण दिल्या गेलेला आहे नवधान्याच्या या इथे, तर त्याच्यातून आम्ही हे शिकलो आहे की बीज कसं तयार करायचं, म्हणजे त्याला मेन कसं बनवायचं। तर आपल्याला पहिले आपण तर टाकतो ना, जे बीज टाकतो ना ते कुपोषित नाही काढायचं, आपल्याला जे असं ठसठस भरलेलं बी असते ते पहिले चेक करायचं आहे आणि भरल्यानंतर ते आपल्याला काढायचं आहे। असं करून आपल्याला एकच नाही तर हर एक जे बी बियाणं असते, ज्वारी, मूग, बाजरी, सगळं असं जसं कांदा, मुळा, वांगे असं सगळ्या याचं बी सगळं ठसठस भरलेलं व्यवस्थित भरून पिकून वाळलेलं आणि सुकलेलं हे सगळं जमा करून आणि त्याला असं जे वांगे वगैरे असते ते टांगवून त्याचं बी तयार करणे असते हे आम्हाला शिकवलं गेलेलं आहे इथे या 2 दिवसामध्ये। आणि ह्या प्रशिक्षणामध्ये या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये जे काही आम्ही शिकलो ते आमच्या गावामध्ये जाऊन आम्ही प्रसार करू याचा आणि त्यांना प्रशिक्षितसुद्धा करू। ठीक आहे, धन्यवाद।